नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, शालेय शिक्षण विभागाचं महत्त्वाचं परिपत्रक काय आहे. प्रति आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विषय व्यावसायिक अर्थेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भातील पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद NCT यांच्या धोरणाशी सुसंगती राखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून संदर्भ 2 येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक 9 सप्टेंबर 2014 अन्वये शैक्षणिक अर्थेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील हा मजकूर वगळण्यात आला आहे. तथापि संदर्भ क्रमांक 1 मधील दिनांक 23 ऑगस्ट 2013 मूळ शासन निर्णयातील शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी व्यावसायिक अर्थेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्याची मुभा राहील ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. उपरोक्त विचारात घेऊन शिक्षक पात्रता परीक्षेसाठी व्यावसायिक अर्थेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना सदर परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. म्हणजे DEDच्या द्वितीय वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना आता TET आवेदनपत्र भरता येईल, त्यांनाही संधी आलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे काल आलेलं. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.